माझ्या आजोबा ज्या वेळेला लेखन करायचे तेव्हा त्यांच्या स्तंभाचं नाव होतं घाव घाली निशाणी. ते घाव घालण्याचं काम आपण चालू ठेवलं. मग ते शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कामगारांचे प्रश्न असतील. म्हणून मागे माझ्या आजोबा सुरे जे काय सांगायचे हे संस्कार जे माझ्यावरती आहेत की अनेक जण काही खडे घालतात की हा घातला तर तो गुरुचा खडा, म्हणजे गुरुला कधी मान द्यायचा नाही पण गुरुचा खडा घालायचा. हे काय मला तेच कळत नाही, म्हणजे गुरु आला तर तिच्या आईला करून काय बोलायचं ते बोलतील पण अंगठी मात्र गुरुची. कसा पाहणार तो गुरु? ऐकलंस का तो गुरु तुझ्या समोर असताना होता का? आणि गुरु कोणाचा दिसत नाही, गुरु कोणाकडनं काय मिळेल हे पटकन कोणते तुम्हाला येऊन सांगून जाईल काहीच कळत नाहीये. पण कोण पाचू घालेल, कोण रुबी घालेल, कोण काय घालेल, नाही. जर तुम्हाला दागिना म्हणून आवडला जरूर घाला, पण एखादा दगड एखादा खडा जर तुमचं आयुष्य बदलू शकत असेल तर ती ज्या दगडामध्ये ताकद आहे ती तुझ्यासारख्या जिवंत माणसाच्या अंगात का नाही? ती पहिली या आणि तो खडा काही करू शकत नाही, तो खडा काही करू शकत नाही. म्हणून मध्ये मी जे काय बोललो होतो की आपलं यान चंद्रावरती गेले, ठीक आहे, दुर्दैवाने ते क्रॅश लँडिंग झालं असेल, पण एका बाजूला आपण चंद्राचा वेध घेतोय, दुसऱ्या बाजूला मंगळावरती पाणी आहे की नाही, मंगळावरती माणूस आहे की नाही बघतोय, आणि दुसऱ्या बाजूला आपला चंद्र कितव्या ग्रहात आहे, पत्रिकेत मंगळ शोधतोय आणि तिकडे मंगळावरती माणूस शोधतोय. हा फालतूपणा तर बस झाला. जेव्हा शिवसेनेची स्थापना झाली काय काळवेळ बदलला ना, बघितला नव्हता मुहूर्त काय आहे, कोणत्या क्षणी काय करायचं. मला आजही आठवतंय आजोबा आणि बाळासाहेब, आजोबाने विचारलं काय रे हे सगळं गर्दी जमवतोयस काय, पुढे विचार केलायस की नाही? त्यांनी हो चाललाय माझा विचार, काहीतरी संघटना वगैरे करतोयस की नाही? हो करतोय म्हणे. विचार करतोय म्हटल्यानंतर आजोबाने विचारलं नाव काय ठरवलंस? एकदम सगळं अचानक होतं. म्हणजे अजून संघटना स्थापनेचा विचार करतोय म्हणेपर्यंत आजोबाने विचारलं नाव काय ठरवलंयस? तर बाळासाहेब म्हणाले नाही तसं, आणि आजोबा म्हणाले शिवसेना. तो मुहूर्त घेतला. नारळ म्हणजे आता सभ्य भाषेत श्रीफळ, नारळ फोडला सभ्य भाषेत श्रीफळ वाढवलं, शिवाजी महाराज की जय म्हणून केली सुरुवात. ती घोडदौड करत करत इथे आलो,